मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जीबी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे वेताळिका, लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. नितीन पलंगावरून उठला आणि खोलीमधून बाहेर येत घराचा मुख्य दरवाजा उघडून बाहेर आला. सगळीकडे अंधार पसरलेला, रात्रीचे 3 वाजले होते. घराच्या ओट्यावरून तो यांत्रिकपणे खाली उतरला आणि त्याची पावले खाडीकडे वळली. घरापासून खाडी जवळपास 1/2 किलोमीटर लांब होती. काही वेळातच तो खाडीजवळ पोहोचला. ओहोटीची वेळ सुरू झाल्याने खाडीचे पाणी कमी व्हायला सुरुवात झालेली, त्यामुळे खारटाचा भाग उघडा पडलेला. तो खारटात पोहोचला. तिथल्या चिकट जमिनीत त्याचे पाय रुतत होते, पण त्याला कशाचीही पर्वा नव्हती. तो पाण्याच्या दिशेने तसा चालला होता. हळूहळू तो पाण्यात उतरला. त्याच्या पोटापर्यंत पाणी आले होते आणि अचानक तो भानावर आला. त्याने गडबडून आजूबाजूला पाहिले. क्षणभर आपण कुठे आहोत हेच त्याला समजले नाही. त्याचवेळी त्याच्या समोर पाण्यामधून एक स्त्री वरती आली. तिच्या अंगावर काळी साडी होती, केस कमरेपर्यंत आलेले, कपाळावर काळा गंध लावलेला. पण तिचे डोळे पाहून तो अजूनच भेदरला. तिचे डोळे पूर्ण काळे होते, त्वचेचा रंग काहीसा लालसर होता, अंगावर सुवर्ण आभूषणे होती. अचानक मागून टॉर्चचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडला आणि ती क्षणात गायब झाली. नितीनने दचकून मागे पाहिले तर तिथे त्याचे वडील आणि काका उभे होते. तो तसाच मागे फिरला आणि धडपडत त्यांच्या जवळ आला. अरे काय रे नितीन, इथे काय करतोय? शेवटी इथे आलो तर तू पाण्यात, नितीनचे वडील दामोदर बोलले. बाबा मला काही समजत नाहीये, काय चाललंय हे? बरं आधी घरी चल, तुझी आई तिथे वाट पाहते. ते दोघेही घरी आले. नितीनच्या काकांचे घर तिथे शेजारी होते. ते त्यांच्या घरी गेले. नितीनची आई जानकी घराच्या ओट्यावर उभी होती. काय रे नितीन, कुठे गेलेला तू? आणि हे कपडे का भिजलेत? खाडीमध्ये गेलेला हा, दामोदर म्हणाले. अगं बाई खाडीमध्ये? नितीन काय रे? आई मलाच कळे नाही काय चाललंय. बरं जाऊ देते, आधी ओले कपडे काढ. तो तसाच आत गेला आणि कपडे बदलून पुन्हा पलंगावर जाऊन पडला. विचार करत असतानाच त्याला झोप लागली. नितीन त्याच्या आई वडिलांसोबत कोकणातल्या एका गावात राहत होता. त्याचे वडील शेती करायचे. नितीन MSc शेवटच्या वर्षाला शिकत होता. त्याच्या घरापासून काही अंतरावर त्याचे मोठे काका राहत होते. त्यांना 2 मुलं होती, केदार आणि श्रीपाद. सकाळी नितीन उशिरा उठला. त्याचं डोकं खूप दुखत होतं. तितक्यात त्याचा फोन वाजला. त्याने काहीशा अनास्थेनेच फोनकडे पाहिले तर फोन दीपिकाचा होता. त्याच्या चेहऱ्यावर हसू आले आणि त्याने तिचा फोन उचलला. काय रे आज फोन नाही केला सकाळी? अगं आज बरं वाटत नाहीये त्यामुळे आता उठलोय. काय झालं, येऊ का मी तिकडे? नाही ग, इतकंही काही नाही, आता आवरतो मी, करतो फोन तुला नंतर. असं म्हणत त्याने फोन बंद केला. शेजारच्या गावात राहायला असलेली दीपिका ही नितीनच्या आत्याची मुलगी होती. तीही त्याच्याच वयाची होती, त्यामुळे लहानपणापासूनच त्यांचं एकमेकांसोबत चांगलं जमायचं. पण गेल्या वर्षीपासून त्यांचं नातं प्रेमाकडे झुकलेले. दीपिका त्याच्याच कॉलेजमध्ये 8th शेवटच्या वर्षाला होती. त्या दिवशी कॉलेजमध्ये नितीनचे मन लागत नव्हते. सतत कसलं तरी दडपण असल्यासारखं वाटत होतं. तो दीपिकालाही भेटला नाही. संध्याकाळी घरी आल्यावर तो खोलीमध्ये गेला आणि पडून राहिला. त्याला ताप भरला होता. त्याला जेवायला बोलवायला जानकी त्याच्या खोलीमध्ये आल्या. त्याला उठवण्यासाठी हात लावला तेव्हा त्याचे अंग गरम असल्याचे त्यांना जाणवले. नितीन उठ लवकर, अंग किती गरम झाले, काही होते का तुला? काहीशा गुंगीतच नितीन उठून बसला. असं कणकणी वाटते, चल खाऊन घे थोडं आणि लगेच डॉक्टरकडे जाऊन येऊ ह्यांच्यासोबत. नितीनने कसं बसं खाल्लं आणि तो त्याच्या वडिलांसोबत डॉक्टरकडे गेला. भिजल्यामुळे ताप आला असे निदान करून डॉक्टरांनी काही गोळ्या दिल्या. घरी आल्यावर गोळ्या खाऊन नितीन झोपला. रात्रीचा 1 वाजला होता. घसा कोरडा पडल्याने त्याला जाग आली. त्याने उठून पाण्याची बाटली घेतली
आणि पाणी प्यायला मान वर केली तोच त्याचे लक्ष मागील बाजूस असलेल्या खिडकीकडे गेले. तिथे कोणीतरी उभं होतं पण अंधार असल्याने नीट दिसत नव्हतं. नितीन खोलीमधून बाहेर आला आणि घराचा मागील दरवाजा उघडला. तिथे अडकवलेली टॉर्च सुरू करून दुसऱ्या हातात काठी घेतली आणि आजूबाजूला टॉर्च फिरवून पाहू लागला. पण तिथे कोणीच नव्हते. इतर घरं तिथून काही अंतरावर होती. तिथे एखादा बल्ब सुरू असलेला दिसत होता. तो परत आत येणार त्याचवेळी त्याला कसलासा आवाज ऐकू आला. त्याने पुन्हा मागे वळून पाहिले तर घराच्या मागे असलेल्या सिमेंटच्या टाकीमधून बुडबुड आवाज येत होता. तो हळूहळू त्या टाकीच्या जवळ गेला. टाकी जवळपास 4 फूट उंच आणि रुंद होती. सगळीकडे अंधार असल्याने टॉर्चच्या उजेडाशिवाय इतर कसलाही उजेड नव्हता. तितक्यात एक टिटवी शांततेला चिरत त्याच्या डोक्यावरून उडत गेली. त्याने टाकीच्या काठावरून आत टॉर्च फिरवला. पाण्यात बुडबुडे येत होते. अचानक तिथून एका स्त्रीचे अर्धवट मस्तक वरती आले. तिचे तोंड पाण्याखालीच होते. केवळ डोळे पाण्याच्या वरती होते. ते डोळे पूर्ण काळे होते. तरीही ते त्याच्यावरच खिळले आहेत याची नितीनला जाणीव झाली. तो दचकून मागे सरकला. तितक्यात तिचा पूर्ण चेहरा पाण्याच्या बाहेर आला. ही ती स्त्री होती जी त्याला आदल्या रात्री खाडीमध्ये दिसलेली. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे याची त्याला जाणीव झाली आणि तो तिथून जायला मागे फिरला. तोच त्याला जाणवले. त्याचे पाय पुढे जातच नव्हते. जणू काही त्याचे पाय कोणीतरी पकडले होते. त्याने घाबरून मागे वळून पाहिले तर ती स्त्री आता अर्धी पाण्याच्या बाहेर आलेली. तिच्या अंगावर तीच काळी साडी होती. पाण्यात असूनही तिची साडी भिजली नव्हती. हळूहळू ती पुढे आली आणि तिचे शरीर तिने टाकीच्या भिंतीवर झोकून दिले. तिचा तो चेहरा त्याच्यापासून काहीच अंतरावर होता. तो काहीसा मागे सरकला आणि तितक्यात ती पूर्ण बाहेर आली आणि 2 पायांवर त्या भिंतीवर बसली. विचित्रपणे हसत ती त्याच्याकडे पाहत होती. तिची लांब काळी जीभ बाहेर वळवळत होती. तिचे ते भयानक रूप पाहून नितीन गडबडला. त्याला पळताही येत नव्हते. कसबस त्याच्या तोंडून किंकाळी बाहेर पडली आणि तो बेशुद्ध पडला. नितीनने डोळे उघडले तेव्हा सकाळ झालेली आणि तो त्याच्या पलंगावर होता. त्याच्या बाजूलाच त्याची आई बसलेली. आई, काय झालं? त्याने विचारले. मला काय विचारतो काय झालं ते? तू रात्री बाहेर काय करत होता? मी बाहेर, काहीसा डोक्यावर ताण देत तो बोलला. रात्री मोठ्याने तुझा आवाज आला म्हणून आम्ही दोघेही बाहेर आलो. तर तू टाकीजवळ पडला होता. कसंबसं तुला आणून झोपवला. त्याचवेळी रात्री घडलेला प्रसंग त्याच्या डोळ्यासमोर तराळला आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. आई त्या टाकीमध्ये एक बाई होती. काहीसा घाबरत तो बोलला. काय, कसली बाई? आम्हाला तर काही नाही दिसलं तिथे. हो, पण ती होती तिथे. तिला मी पाहिलं आणि नंतर काय झालं आठवतच नाही. भूत पाहिलं काय तू? जानकी हे बोलतच होत्या. तोच मागून दामोदर आले. कसलं भूत? कोणी पाहिलं? त्यांनी विचारले. आहो, ह्याला कोणीतरी बाई दिसली काल आणि तिला पाहून बेशुद्ध पडला म्हणतोय. कसं शक्य आहे जानकी? या जागेत काही वाईट नाही हे तुला माहिती आहे ना? हो, पण हा इतका सांगतोय त्यात काहीतरी असेलच की. बरं, तुझ्या समाधानासाठी मी आपल्या मोरू भक्ताला बोलावतो. तो काय सांगतो बघू. त्या दिवशी नितीन कॉलेजला गेला नाही पण दीपिका घरी आली. नितीन पलंगावर नुसता पडला होता. काय रे, काय झालं? मामीला विचारलं तर ती म्हणते तूच विचार जाऊन. काही नाही ग, आशक्तपणा वाटतोय. खरंच ना, तुला कोणीतरी बाई दिसली म्हणे? खट्याळपणी दीपिका बोलली. म्हणजे तुला सगळं माहिती आहे तरी माझी घेतेस? अरे मग काय, मी असताना तुला दुसरी बाई अशी कधी पण दिसते? मला काळजी वाटणारच ना. दीपिका, बस हा आता. आधीच मला काही कळत नाहीये. तू सुरू नको हो बाई. बरं बरं, तू कर आराम, मी जाते घरी. गुरुजी आले की काय होते ते सांग मला. संध्याकाळी 5 सुमारास मोरू भगत त्यांच्या घरी आला. हॉलमध्ये सगळे त्यांच्या समोर बसलेले. तर काय झालं नीट सांग मला. नितीनकडे पाहत मोरू बोलला. नितीनने घडलेला प्रकार त्याला सांगितला. मोरूनं काही वेळ शांतपणे विचार केला. या गावात मी कितीतरी वर्ष भगत आहे पण अशी बाई दिसल्याचे कधी ऐकले नाही. तेच म्हणते मी, हा काहीतरी वेगळा प्रकार आहे मोरू. जानकी म्हणाल्या. ती पण कधी खाडीवर दिसते तर कधी टाकीत. म्हणजे तिचे स्थान पण ठराविक असे नाही. तिला शोधायची कुठे? शोधायची कशाला? ती आमच्या चिरंजीवाच्या मागे आहे. येईलच की, दामोदर उपहासाने म्हणाले.
बरोबर बोललात, आजची रात्री इथे थांबू, मी एक पूजा करतो, बघू काय होते। मोरू भगत पूजेची तयारी करायला निघून गेला, त्याच वेळी नितीनचा चुलत भाऊ केदार घरात आला। तो नितीनपेक्षा 2 वर्षांनी मोठा होता। काय रे नितीन, काय झालं तुला? काही नाही रे। काही नाही कसं? मला बाबा बोलले तुला कोणीतरी बाई दिसली, काळजी वाटली म्हणून आलो। जाऊ दे, नको तो विषय। बरं जाऊ दे, असंही तू आजकाल माझ्यासोबत असतो कुठे? मग कशाला सांगशील मला? केदार, मला आजकाल वेळ असतो कुठे? हा, दीपिका असल्यावर भावाकडे कशाला पाहतोय तू? हसत केदार म्हणाला, बासरे आता। वैतागून नितीन बोलला, बरं बरं जातो बाबा, नाहीतर ती बाई समजून मला मारायचा तू। असं म्हणत केदार घरातून बाहेर पडला। रात्री 10 वाजता मोरू भगत आला। हॉलमध्ये बसून त्याने केळीच्या पानावर बुक्का टाकला आणि त्यात काही काळे तीळ टाकून मंत्र म्हणत ते पण त्याने घरात सगळीकडे फिरवले। तो पुन्हा हॉलमध्ये बसला। नितीन, जानकी आणि दामोदर तिघेही हॉलमध्येच बसलेले। 12 वाजत आले होते, तरीही विशेष काही घडले नव्हते। बराच वेळ वाट पाहिली पण काहीच घडत नव्हते। मला वाटते आज त्या बाईचा मूड नाही यायचा, मोरू भगत म्हणाला। हो ना, जाऊ दे, झोपतो आम्ही। तू इथंच थांबतोय का मोरू? दामोदर यांनी विचारले। नाही हो, जातो घरी, काय 2 तर वाजले आहे। मोरू बाहेर आला, दार बंद करून तिघेही झोपायला गेले। मोरूचे घर काही अंतरावर होते, तो रस्त्याने चालत निघाला होता। एका हातात टॉर्च आणि दुसऱ्या हातात सामानाची पिशवी होती। रस्त्याच्या दोन्ही बाजूने झाडे होती, त्यामुळे रातकिड्यांचा किर आवाज जोरात येत होता। काही अंतर तो पुढे गेला असेल, तोच त्याला मागून असा आवाज ऐकू आला आणि रातकिड्यांचा आवाज बंद होऊन एक गूढ शांतता पसरली। दचकून मोरू जागेवरच थांबला। काही क्षणांनी पुन्हा तोच आवाज आला। मोरूने मागे वळून पाहिले तर अचानक त्याच्या मागून एक काळी आकृती झाडीमध्ये गायब झाली। ते पाहून मोरू दचकला। त्याने हातातल्या पिशवीमधून बुक्का काढला आणि मुठीत पकडला। तो पुढे चालला होता, त्यावेळी त्याची पिशवी खाली ओढली जाते असं त्याला वाटलं, त्यामुळे त्याने अजून ताकद लावून पिशवी उचलली। पिशवी जड होत होती आणि तो तिला ताकदीने ओढत होता। एक वेळ अशी आली की ती पिशवी उचलणे त्याला शक्य नव्हते। तो पिशवी ठेवायला खाली वाकला आणि त्याला धक्काच बसला। त्या पिशवीमध्ये एका स्त्रीचे आडवे पडलेले मस्तक होते। तो पिशवी खाली ठेवताच तिने डोळे उघडले, तेच काळे डोळे मोरूवर खिळलेले। ती पिशवी तिथेच टाकून घाबरून मोरू पळत सुटला। रात्रीच्या त्या अंधारात धावताना तो झाडीमध्ये शिरला। सारखं मागे पाहत तो धावत होता, अजूनही तो आवाज त्याचा पाठलाग सोडत नव्हता। कसा बसा तो धावत मारुतीच्या मंदिरात आला। देवाच्या मूर्ती समोर जाऊन कोसळला। तितक्यात त्याचे लक्ष मंदिराच्या बाहेर गेले। तिथे ती स्त्री उभी होती। तिने त्याच्याकडे रागाने पाहत फक्त बोट हलवले आणि क्षणात नाहीशी झाली। तो तिथेच बेशुद्ध पडला। सकाळी आलेल्या पुजाऱ्याने मोरूला पडलेला पाहून त्याच्या चेहऱ्यावर पाणी मारले। दचकून मोरू उठून बसला। त्याने आजूबाजूला पाहिले। सकाळ असल्याने सगळीकडे प्रसन्न वातावरण होते। काय झालं मोरू? पुजाऱ्याने विचारले। काही नाही, रात्री मंदिरात आलो आणि इथे झोप लागली असं काहीस बडबडून तो मंदिराच्या बाहेर आला। सकाळी घरी आल्यावर त्याने आंघोळ केली, देवाचं नामस्मरण करून तो पुन्हा बाहेर पडणार होता। तोच त्याला समोर दूधवाला येताना दिसला। त्याच्या सायकलला पिशवी अडकवलेली। काय रे पवन्या? मोरूने विचारले। मोरू, तुझी पिशवी रस्त्यात पडलेली, साहित्य पाहूनच कळलं ही तुझी पिशवी आहे म्हणून द्यायला आलो। पिशवी पाहताच मोरू समोर त्या बाईचा चेहरा आला। बरं बरं, ठेव तिथे, मी घेतो। पवन्याने पिशवी तिथेच ठेवली आणि निघून गेला। मोरूने त्या पिशवीला हात लावलाच नाही, त्याला नितीनच्या घरी जायची घाई झालेली। काही वेळातच तो नितीनच्या घरी पोहोचला, त्यावेळी दामोदर हॉलमध्येच बसलेले। काय रे मोरू, सकाळी सकाळी आलास? हा, तुम्हाला भेटणं गरजेचं होतं। तितक्यात आतून जानकी बाहेर आल्या। मोरू आत येऊन बसला। काय झालं सांगशील का? नितीनला जी बाई दिसते ती खरंच आहे आणि काहीतरी भयानक प्रकार आहे। रात्री मला मोरूने घडलेला सर्व प्रकार त्यांना समजावला। म्हणजे तू काही करू शकत नाही? पण आता कसं होणार? जानकी बोलल्या। काळजी नका करू, माझी शक्ती कमी पडली पण मी अशा एका व्यक्तीला ओळखतो
जी अशा वाईट शक्तींना रोखू शकते। मी सकाळीच त्यांना फोन केला आहे, ते संध्याकाळपर्यंत येतील देखील। कोण आहे ते? एकदंत पुण्याला असतात। संध्याकाळी 7 सुमारास दामोदर यांच्या घरासमोर गाडी उभी राहिली। गाडीच्या आवाजाने ते बाहेर आले। गाडीमधून एकदंत बाहेर आले। 6 उंच काळी जीन्स, त्यावर केशरी कुर्ता, पायात कोल्हापुरी चप्पल आणि कानात बिगबाळी। त्यांना पाहून दामोदर यांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा अंदाजच येत नव्हता। त्याचवेळी गाडीच्या मागच्या दरवाजामधून मोरू उतरला। दामोदर, मी म्हणत होते ते हेच एकदंत। आत या एकदंत, दामोदर म्हणाले। एकदंत घरात आले आणि हॉलमध्ये असलेल्या सोफ्यावर बसले। त्याचवेळी नितीन बाहेर आला। त्याचा चेहरा पूर्ण सुकला होता। नितीन त्यांच्या समोर बसला। नितीन, मला या मोरूकडून प्रकार थोडक्यात कळलाच आहे, पण मला तुझ्याकडून तो नीट ऐकायचा आहे। नितीनने घडलेला सगळा प्रकार सविस्तर एकदंत यांना सांगितला। म्हणजे हा प्रकार अचानक सुरू झाला आहे, एकदंत म्हणाले। हो एकदंत, याआधी कधी असं काही झालं नाही, दामोदर म्हणाले। पण तरीही मला या घरात काही आहे का हे पाहायचं आहे। एकदंत यांनी त्यांच्या बॅगमधून बेलाची पाने काढली। त्या पानांवर कुंकू टाकत काही मंत्र म्हटले। ती पाने घराच्या प्रत्येक खोलीच्या कोपऱ्यात ठेवली। तसाच प्रकार त्यांनी घराच्या मागे असलेल्या टाकीजवळ केला। तासाभराने त्यांनी पुन्हा सगळी पानं गोळा केली। पाने जशीच्या तशी होती। दामोदर, या घरात तर काही वाईट शक्ती नाही हे निश्चित, पण आता आपल्याला तिला आव्हान करावे लागेल। नक्की काय प्रकार आहे हे त्याशिवाय समजणार नाही। काय करावं लागेल त्यासाठी? रात्री 3 सुमार एक पूजा करावी लागेल। त्यासाठी काही साहित्य लागेल, तेवढे लवकर आणून द्या। सामानाची यादी घेऊन दामोदर बाहेर पडले। काही वेळाने ते सामान घेऊन आले। रात्री जेवण झाल्यावर एकदंत यांनी काही वेळ आराम केला। रात्री 2 सुमारास एकदंत उठले आणि बाहेर आले। ते तसेच नितीनच्या खोलीजवळ गेले। खोलीचा दरवाजा उघडाच होता। पलंगावर भिंतीकडे तोंड करून नितीन बसलेला। एकदंत यांना काहीतरी वेगळं जाणवलं। ते पुढे गेले। आलास तू? एका स्त्रीच्या आवाजात नितीन बोलला। त्या भक्ताला समजावलं होतं मी, गप्प बसला, आता तू आला। काय वाटलं, कोणीतरी साधी भूताटकी असेल, बाटलीत बंद करून घेऊन जाशील काय रे एकदंत? एकदंत जागेवरच थबकले। कोण आहेस तू? मलाच विचारते। पण एकदंत काही पावले पुढे आले। तोच नितीनने झटकन मान वळवली। घाई झाली खूप? अचानक खोलीमधला बल्ब चालू बंद होऊ लागला आणि पुढच्या क्षणी नितीन एकदंत यांच्या समोर उभा होता। त्याचे डोळे पूर्ण काळे झालेले। तो काही करणार? तोच एकदंत यांनी झटकन करेच्या अभिमंत्रित पाण्याची बाटली काढली आणि ते पाणी त्याच्यावर शिंपडले। अंगावर निखारे पडावे तसा नितीन काही पावले मागे सरकला। त्याचा फायदा घेऊन झटकन ते बाहेर आले आणि दरवाजाला बाहेरून कडी घातली। ते हॉलमध्ये आले। तोपर्यंत जानकी आणि दामोदर देखील बाहेर आले होते। मी त्या दरवाजाला कडी घातली आहे, सांगेल तेव्हा ती उघडा, एकदंत यांनी साहित्य मांडायला सुरुवात केली। त्यांनी कुंकू आणि तांदूळ याचे एक रिंगण आखले, त्याच्या भोवती बुक्याचे दुसरे रिंगण आखले। मधल्या रिंगणात त्यांनी शेणाच्या 2 गौऱ्या ठेवल्या। काही मंत्र म्हणत त्या गौऱ्यांवर तूप टाकले आणि आग पेटवली। जानकी, तुम्ही या दुसऱ्या रिंगणात बसा आणि दामोदर, तुम्ही त्या दरवाजाची कडी उघडून लगेच जानकी यांच्या शेजारी येऊन बसा। पुढे जे काही होईल त्याकडे अजिबात लक्ष देऊ नका। काही झालं तरी मी सांगितल्याशिवाय या रिंगणामधून अजिबात बाहेर पडायचं नाही, दामोदर यांनी कडी उघडली आणि ते रिंगणात येऊन बसले। एकदंत काही मंत्र म्हणत होते। अचानक खोलीचा दरवाजा धाडकन उघडला, पण त्यातून नितीन बाहेर आला नाही। वातावरण बदलले होते। कुबट वास घरभर पसरला। एक काळी आकृती एकदंत यांच्या समोर उभी राहिली, पण ती दुसऱ्या रिंगणाच्या बाहेरच होती। हळूहळू ती रिंगणाच्या दुसऱ्या बाजूला गेली। हा प्रकार पाहून जानकी आणि दामोदर थरथर कापत होते। एकदंत यांनी कमंडलू सारखं झाकण असलेलं एक भांड काढलं आणि रिंगणाच्या बाहेर समोर ठेवलं। काही विशिष्ट मंत्र म्हणत त्यांनी करेचे पाणी चारही दिशांना शिंपडले। त्यांनी हातात कुंकू घेऊन काही मंत्र पुटपुटले आणि ते कुंकू त्या आकृतीच्या दिशेने फेकले। ती आकृती ओढली गेल्यासारखी त्या भांड्याजवळ आली आणि क्षणात त्या भांड्यात सामावली। एकदंत सावधपणे उठून
त्या भांड्याजवळ आले। त्यांनी ते भांडे हातात घेतले आणि त्याला झाकण लावले। त्यासोबत ते रिंगणाच्या बाहेर आले। अचानक ते भांडे थरथरले। एकदंत यांना काही कळायच्या आतच ते भांडे खाली पडले आणि त्यांच्या समोर ती स्त्री उभी राहिली। काळी साडी, कपाळावर काळा टिळा, काळे ओठ, काळे डोळे, तिला अशी समोर पाहून एकदंत गडबडले। तिने सरळ त्यांची मान पकडली आणि त्यांना वर उचलले। मगाशी सांगितलेले समजले नाही का रे? क्रूर आवाजात ती बोलली आणि तिने एकदंत यांना फेकून दिले। ते डायनिंग टेबलवर जाऊन पडले। त्याचा कोपरा खांद्यामध्ये घुसला आणि एकदंत खाली पडले। कसबस एकदंत उठायचा प्रयत्न करत होते त्याचवेळी त्यांचे लक्ष समोर गेले। त्यांना त्या स्त्रीचे पाय दिसले। ती स्त्री तिथेच उभी होती। अचानक तिने एक पाय उचलला। एकदंत उठायचा प्रयत्न करत होते पण त्याच्या मानेवर कसलासा दाब पडत होता। तिने तो पाय एकदंत यांच्या मानेवर ठेवला होता। तो दाब इतका वाढत गेला की आता मान तुटते की काय असं त्यांना वाटलं। पण अखेरच्या क्षणी त्यांनी खिशामधून नागदमन झाडाचे पान काढले। काही मंत्र म्हणून ते पान तिच्या पायावर फेकले। झटकन तिचा पाय तिथून नाहीसा झाला आणि त्यांच्या मानेवरून फास मोकळा झाला। ते उठून उभे राहिले। ते आजूबाजूला कुठेच दिसत नव्हती। एकदंत नितीनच्या खोलीमध्ये गेले। तो पलंगावर बेशुद्ध पडलेला। त्यांनी त्याच्या कपाळाला एक ऊद लावला आणि त्याच्या पलंगाभोवती बुक्याचे एक रिंगण आखले। त्यानंतर ते तिथून बाहेर आले। अजूनही जानकी आणि दामोदर रिंगणातच बसलेले। तुम्ही दोघे रिंगणातून बाहेर येऊ शकता, एकदंत म्हणाले। जानकी आणि दामोदर रिंगणातून बाहेर आले आणि सोफ्यावर बसले। एकदंत, हे सगळं काय होतं? दामोदर यांनी विचारले। दामोदर, ही कोणी साधी आत्मा नाही, एक भयानक आगोरी शक्ती आहे। जेवढी मला माहिती आहे त्यानुसार हिला कोणीतरी आणली आहे। पिशाचे वेद माझ्याकडे नाही, त्यामुळे कोणी आणले हे सहज समजू शकणार नाही। पण आता काय करायचं एकदंत? ती नक्की कुठून आली हे शोधायचं। माझा अंदाज आहे ती व्यक्ती नक्कीच्या गावात असेल। आणि नितीनचं काय? त्याला सध्या तिच्यापासून धोका नाही, कारण त्याच्या भोवती ते रिंगण आहे। तसंही तो लगेच शुद्धीवर येणार नाही। एकदंत यांनी बॅगमधून क्षीरणी झाडाचे फळ काढले, त्यावर एक ऊट टाकत काही मंत्र म्हटले आणि ते खाली टाकले। ते फळ जमिनीवर सरपटत पुढे जात होते। जानकी, तुम्ही इथेच घरात थांबा। दामोदर, आपल्याला या फळाचा पाठलाग करायचा आहे। हे फळ त्या आगोरी शक्तीचा स्रोत जिथे आहे तिथपर्यंत आपोआप पोहोचेल, एकदंत म्हणाले। एकदंत आणि दामोदर त्याच्या पाठीमागे चालले होते। तोच त्यांना समोरून कोणीतरी धावत येताना दिसले। दामोदर पुढे आले। समोरून त्यांचा मोठा भाऊ सोमनाथ येत होता। दादा, दादा काय झालं रे? अरे, केदारला काहीतरी होतंय, लवकर चल। ते तिघे सगळे धावतच सोमनाथच्या घरी आले। केदारची खोली वरच्या मजल्यावर होती। घरात सगळेजण केदारच्या खोली बाहेर जमलेले। त्याच्या खोलीमधून त्याच्या ओरडण्याचे आवाज येत होते, पण काही केल्या दरवाजा उघडत नव्हता। त्या गडबडीमध्ये क्षीरणी फळाकडे सगळ्यांचे दुर्लक्ष झाले होते। पण अचानक एकदंत यांना ते फळ त्या दाराजवळ दिसले आणि त्यांना आश्चर्य वाटले। ते फळ आत जायचा प्रयत्न करत होते। दामोदर, ते पहा, ते फळ आत जायचा प्रयत्न करत आहे, म्हणजे नक्कीच ती आत आहे, एकदंत म्हणाले। ती कोण? घाबरलेल्या आवाजात सोमनाथ यांनी विचारले। ते सांगायला आता वेळ नाही सोमनाथ, तुम्ही जा आणि गौऱ्या घेऊन या, इथे एक विधी करावा लागेल। सोमनाथ धावतच बाहेर गेले। एकदंत यांनी करेच्या पाण्याची बाटली काढली आणि ते पाणी काही मंत्र म्हणत त्या दरवाजावर शिंपडले। तरीही दरवाजा उघडत नव्हता। शेवटी त्यांनी बॅगमधून नागदमनचे पान काढले आणि ते पान काही मंत्र म्हणत दारावर फिरवले। तो दरवाजा आपोआप आत उघडला। एकदंत एकटे आत आले आणि दरवाजा आपोआप बंद झाला। तिथे जमिनीवर केदार वेदनेने कळवळत होता। काय प्रकार आहे त्यांना समजत नव्हते, पण त्यांचे लक्ष क्षीरणी फळाकडे गेले। ते काही करणार तोच त्यांना मागून जोरदार धक्का बसला आणि ते पुढे जाऊन पडले। त्यांनी मागे वळून पाहिले तर मागे हवेत भिंतीला टेकून ती स्त्री मांडी घालून बसलेली। तिच्या चेहऱ्यावर बिभत्स हास्य होते। तिची शक्ती वाढलेली दिसत होती। अचानक एकदंत यांच्या पायाभोवती काहीतरी गुंडाळलं गेलं आणि त्यांची हालचाल मंदावली। त्यांनी पायाजवळ पाहिले तर तो एक काळा सर्प होता। त्यांनी काही हालचाल केली तर तो दंश करेल
याची त्यांना कल्पना होती। ती तशीच मांडी घालून हवेतच एकदंत यांच्या जवळ आली आणि त्यांच्या छातीवर बसली। तिचे ते रूप त्यांनी पहिल्यांदा जवळून पाहिले। तिचा चेहरा आता अधिकच क्रूर झालेला। ती काळी जीभ काळ्या ओठांमधून बाहेर वळवळत होती। केस आणि अंगावरील सुवर्ण आभूषणे आपोआप हालत होती। तिची त्वचा अजूनच लाल झालेली, डोळे गडद काळे झालेले। कोणत्याही क्षणी ती एकदंत यांच्यावर हल्ला करू शकत होती। आजूबाजूला सडलेल्या अंड्यासारखा दुर्गंध पसरला होता। त्यांचा श्वास अडकत चालला होता। ते आता ना आग पेटवू शकत होते, ना कोणता विधी करू शकत होते। तिने तिची जीभ लांब केली। हळूहळू ती वळवळणारी जीभ एकदंत यांच्या चेहऱ्यावर टेकली। त्याचवेळी त्यांनी कसबस खिशातून एक ऊद काढला आणि काही मंत्र पुटपुटले आणि तो ऊद तिच्यावर फेकला। ती उडून बाजूला पडली। हवेतच तिने स्वतःला सावरले। एकदंत यांनी तोच ऊद पायावर टाकला। क्षणात पायावरून तो सर्प नाहीसा झाला। ते उठून उभे राहिले। त्यांनी त्याच बुक्याने झटकन स्वतःभोवती आणि केदारभोवती रिंगण आखले आणि ते मांडी घालून बसले। त्यांनी बॅगमधून कुंकू काढले। त्याने जमिनीवर काही रेखा मारल्या। ती स्त्री त्यांच्या भोवती रागाने गुरगुरत फिरत होती, पण आता त्यांचे तिच्याकडे लक्ष नव्हते, कारण ते बुक्याचे रिंगण तिला ओलांडता येत नव्हते। एकदंत यांनी पुन्हा ते कुंकू हातात घेतले, एक हात जमिनीवर त्या रेघांवर ठेवला आणि मंत्र उच्चार सुरू केले। त्यांचे हे मंत्र उच्चार सलग सुरू होते। हळूहळू ती स्त्री त्यांच्यापासून दूर जायला लागली। तोच एकदंत यांनी हातातील कुंकू तिच्या दिशेने फुंकले। त्याच क्षणी प्रकाशाचा एक पुंज प्रकटला आणि त्यात ती स्त्री ओढली गेली। तिच्या किंकाळ्यांनी पूर्ण घर आदरले होते। तो प्रकाशपुंज काही वेळ तसाच राहिला। तिच्या किंकाळ्या हळूहळू कमी होत गेल्या। त्या तेजपुंजात एक लहान मुलीचा चेहरा दिसला। तिच्या चेहऱ्यावर सूर्यासारखे तेज होते। श्री बाला त्रिपुर सुंदरी। एकदंत यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले। हळूहळू तो तेजपुंज नाहीसा झाला। घरातील वातावरण आता निवळले होते। तडफड करणारा केदार शांत झाला होता, पण अजूनही तो बेशुद्ध होता। एकदंत यांनी आजूबाजूला पाहिले तेव्हा त्यांना ते क्षीरणी फळ एका कपाटाजवळ दिसले। त्यांनी ते कपाट उघडले। आजूबाजूला नीट पाहिल्यावर त्यांना कपड्यांखाली एक पेटी दिसली। विचित्र धातूंपासून बनवलेली ती पेटी होती। त्यांनी ते पेटी जमिनीवर ठेवली तेव्हा ते फळ त्या पेटीवर पोहोचले। त्या पेटीमध्ये आत एक लोखंडाची बाटली होती, शिवाय कसलेसे कागद होते, पण ते जीर्ण झालेले। त्या पेटीमधली अर्धी जागा रिकामी होती, पण तिथे अजूनही काही होते हे त्यांच्या लक्षात आले। दरवाजा उघडून एकदंत बाहेर आले। घरातील सर्व लोक बाहेरच उभे होते। एकदंत, मी गौरे आणले आहेत, सोमनाथ म्हणाले। त्याची आता काही गरज नाही सोमनाथ, केदार आता बरा झाला आहे, पण अजूनही बेशुद्ध आहे। तो शुद्धीत आला की मलाही त्याला खूप काही विचारायचं आहे। सध्या त्याला कोणी उठवायला जाऊ नका, सकाळी आपल्याला सगळा प्रकार समजेल। एकदंत आणि दामोदर पुन्हा घरी परत आले। जानकी त्यांची वाट पाहत बसलेल्या। घरी आल्यावर एकदंत यांनी थोडक्यात जानकी यांना घडलेला प्रकार समजावला। त्यानंतर ते सगळे आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला गेले। आदल्या दिवशी आलेल्या थकव्यामुळे एकदंत उशिरा उठले। तोपर्यंत नितीन, दामोदर आणि जानकी उठले होते। आंघोळ करून नाश्त्यासाठी एकदंत बाहेर आले। एकदंत, मला आईने काल घडलेलं सगळं सांगितलं आहे, पण हा सगळा काय प्रकार होता, नितीनने विचारले। नितीन, हे सगळं घडलं ते त्या अघोर वेताळिकेमुळे। काय, हा काय प्रकार आहे? ही एक अनिष्ट सिद्धी आहे, तिला प्राप्त केलं तर तिच्याकडून हवं ते काम करवून घेता येते। प्राप्त केलं म्हणजे अशा ज्या अनिष्ट शक्ती असतात त्यांना वश करावं लागतं, जसं की कर्णपिशाचिनी। ही वेताळिका त्याच श्रेणीमधली किंबहुना त्यांच्याहून भयानक असते। तिला सिद्ध करणंही तितकंच अवघड कार्य आहे। कोणीतरी सिद्ध तांत्रिकाने तिला वश केले असेल, त्यासाठी अनेक अवघड विधी आहेत, पण तिचा माझ्याशी काय संबंध हे आपल्याला केदारकडून समजेल, कारण ज्या पेटीमध्ये ती बांधलेली ती पेटी केदारच्या कपाटात मिळाली मला। काय, पण केदार असं काही करेल म्हणजे अशा तंत्रसिद्धी त्याला नाही माहिती। हो, कल्पना आहे मला, पण खरा प्रकार तोच सांगेल। नाश्ता करून झाल्यावर ते सगळे सोमनाथ यांच्या घरी निघाले होते। तितक्यात एक गाडी त्यांच्या घरासमोर येऊन थांबली। त्या गाडीमधून केशव उतरला। त्याच्या हातात एक बॅग होती। अरे केशव, तू आलास? पण एकदंत यांनी विचारले। हो एकदंत,
पिशाचवीत बाबांकडे होताना तो घेतला आणि काल लगेच निघालो. पण येताना गाडी खराब झाली म्हणून सकाळ झाली पोहोचायला. बरं असू दे तुझ्याकडे, आता मी ते शेजारी चाललो आहे, चल तू पण. एकदंत हे केशव कोण? नितीनने विचारले. हा माझा सहकारी आहे, पण नावाला मला त्याची मदत करावी लागते खूप वेळा, हसत एकदंत म्हणाले. ते सर्वजण सोमनाथ यांच्या घरी पोहोचले. हॉलमध्ये सर्वजण शांत बसलेले. काय झालं सोमनाथ, सगळे असे का बसला आहात? एकदंत यांनी विचारले. एकदंत, केदार खोलीचा दरवाजा उघडतच नाहीये, कोणी गेलं तर मला एकटं सोडा, इतकंच बोलतोय. असं? बरं मी पाहतो काय ते. एकदंत त्याच्या खोलीजवळ गेले आणि दरवाजा ठोठावला, पण आतून तेच उत्तर आले. केदार, मी एकदंत आहे, तू मला ओळखत नाही, पण काल रात्री मीच तुला तिच्यापासून वाचवलं आहे, सगळा प्रकार मला माहितीये. त्याचवेळी दरवाजाची कडी उघडल्याचा आवाज आला. केदार बाहेर आला आणि हुमसून रडायला लागला. एकदंत यांनी त्याला जवळ घेऊन शांत केलं. केदार, आता ती वेताळिका नष्ट झाली आहे, त्यामुळे घाबरू नकोस. केदार शांत झाला. एकदंत त्याला घेऊन हॉलमध्ये आले. केदारने सर्वांकडे पाहिले आणि त्याला पुन्हा रडायला आले. एकदंत यांनी त्याला पुन्हा शांत केले आणि खुर्चीमध्ये बसवले. केदार, ती वेताळिका आणि तुझा काय संबंध आहे? एकदंत यांनी विचारले. केदार थोडा वेळ शांत बसला. त्याने घडलेला प्रकार नीट आठवून सगळ्यांना सांगितला. तो काहीसा असा होता. केदार आणि नितीन बऱ्याच वेळा सोबत असायचे, त्यांच्यातच दीपिका देखील असायची. पण आधीपासूनच दीपिका आणि नितीन यांचं एकमेकांशी खूप छान जमायचं. पण केदारच्या मनात देखील दीपिकाबद्दल प्रेम होतं. पण ती कायमच नितीनच्या जवळ असल्याने तो काही बोलला नाही. नंतर नितीन आणि दीपिकाने एकमेकांसोबत प्रेमाची कबुली दिली हे सर्व केदारला माहिती होते. पण नितीनबद्दल त्याच्या मनात राग वाढायला लागला. तो राग तो व्यक्त करू शकत नव्हता, त्यामुळे तो तोंडावर नीट वागत होता. दीपिका फक्त नितीनमुळे त्याला भेटली नाही, हा राग डोक्यात असल्याने तो हळूहळू नितीनपासून दूर गेला. एक दिवस खाडीवर मासे पकडायला गेला असताना खारटामध्ये असलेल्या गाळात त्याला ती पेटी मिळाली. त्या पेटीमध्ये काय आहे याची त्याला अजिबात कल्पना नव्हती. ती पेटी घेऊन तो घरी आला. खूप प्रयत्न करून त्याने ती पेटी उघडली. त्यात आत एक बाटली होती, काही जीर्ण कागद होते आणि दुसऱ्या बाजूला एक सोन्याचे पैंजण होते. त्याने ते पैंजण उचलून कपाटात ठेवले. ते विकून काहीतरी पैसे मिळतील असा त्याचा कयास होता. मग त्याने ती बाटली उघडायचा प्रयत्न केला. त्यावर लोखंडी बूच होते. त्याने ते बूच फिरवून उघडले. त्याचवेळी आतून काळा धूर बाहेर आला. ते कागद त्याने पाहिलेच नाही. त्या धुरासोबत सडलेल्या अंड्यासारखा वास बाहेर पडला. पण काहीच घडले नाही. त्याने पलंगावरती पेटी ठेवलेली. ती बाटली ठेवण्यासाठी तो पलंगाकडे वळला आणि जागेवरच थबकला. तिथे ती स्त्री बसलेली, पूर्ण काळी साडी, काळे ओट, काळे डोळे. तिला पाहून तो घाबरून मागे झाला. ती हसायला लागली. घाबरू नकोस, मी तुला काहीच नाही करणार, तू मला मुक्त केला आहेस, तू सांगशील ते काम मी करेल. कोण आहेस तू? वेताळिका. तू काहीही करू शकते, आजमावून बघा, मला आता 1,00,000 रुपये हवेत. ती फक्त हसली. तुमच्या मागे पहा. त्याने मागे वळून पाहिले तर मागे खरंच 500 नोटांची 2 बंडलं पडलेली. त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. ती अजूनही हसत होती. पण तू हे माझ्यासाठी का करतेस? माझी एक वस्तू तुमच्याकडे आहे, ती तुम्ही मला द्यावी म्हणून. असं? मग माझं अजून एक काम कर. इथे नितीन नावाचा माझा चुलत भाऊ राहतो, त्याला मारून टाक. मी हे करू शकते, पण फक्त आमोसेला, कारण कोणाचाही जीव घेण्याची शक्ती तेव्हाच माझ्यात असते. आता मी त्याला त्रास देऊ शकते, मग तो आता त्याला इतका मानसिक त्रास दे की त्याच्या आयुष्यातून लक्ष उठले पाहिजे. आणि आमोसे आली की तू तुझं काम करायला मोकळी. पण तुम्ही मला माझी वस्तू कधी देणार? आधी तू काम तर कर, मग बघू. तेव्हापासून ती वेताळिका नितीनला दिसायला लागली. नितीनची मानसिक स्थिती आपोआप बिघडत गेली. तो मोरू भगत येणार आहे हे केदारनेच वेताळिकाला सांगितले, त्यामुळे तिने त्याला देखील त्रास दिला. पण नंतर एकदंत आले आणि त्यांनी वेताळिकेचा हल्ला परतवला. तेव्हा ती पुन्हा केदारकडे आली. केदार तेव्हा झोपला होता. काय झालं, तू आता इथे काय करते? त्या नितीनला वाचवायला कोणीतरी एकदंत आला आहे, त्याने माझा हल्ला परतवला, माझी शक्ती त्याच्यासमोर कमी पडतीये. काय, एक माणूस तुला रोखू शकतो? तो सामान्य माणूस नाही,
पण मग तुला काय हवं आता? मला माझी वस्तू द्या, त्यामुळे माझी ताकद वाढेल, मग मी त्या एकदंताला सांगते वेताळीका कोण आहे, तुझी वस्तू म्हणजे ते पैंजणच ना? हो तेच, मग तू ते स्वतः का घेत नाही? तुला तर माहीत असेल ते कपाटात आहे. हो, पण ते तुम्हीच माझ्या पायात घातलं पाहिजे, मी त्याला हात लावू शकत नाही. केदारने ते पैंजण तिच्या पायात घातले. अचानक वेताळीका हसायला लागली. माझ्याकडून गुलामासारखं काम करून घेतलंस ना, आता तुला सांगते मी कोण आहे. तिने केदारच्या दिशेने हात पुढे केला. अचानक त्याला पूर्ण शरीरात असह्य वेदना होऊ लागल्या. पण का, कसबस केदार बोलला. ती फक्त हसत राहिली. त्याचवेळी केदारचा आवाज त्याच्या घरच्यांनी ऐकला आणि सोमनाथ त्यांच्या भावाकडे मदतीसाठी धावले. घरातील सर्वजण केदारने सांगितलेला प्रकार ऐकून सुन्न झाले. सोमनाथ तर त्याला मारायला धावले, पण एकदंते यांनी त्याला अडवले. मला माफ कर, माझं चुकलं, केदार रडतच बोलत होता. सोमनाथ, त्याला पश्चाताप झाला आहे, आता काही बोलवून उपयोग नाही. झालं गेलं सोडून द्या, तुम्ही सांगताय म्हणून त्याला सोडतो एकदंत, नाहीतर असली औलाद नसलेली बरी, सोमनाथ रागात बोलले. पण एकदंत ती नक्की होती कोण? दामोदर यांनी विचारले. हा, आता ते मी सांगू शकतो. केशव, पिशाचे वेद काढ. पिशाचे वेदाच्या साह्याने कोणत्याही वस्तूचा भूतकाळ पाहायची सिद्धी एकदंत यांना प्राप्त होती. त्याचाच वापर करून ते त्या पेटीचा भूतकाळ पाहणार होते. त्यांनी ती पेटी समोर ठेवली आणि एक हात पेटीवर आणि दुसरा पिशाचे वेदावर ठेवून डोळे मिटले आणि काही मंत्र पुटपुटले. काही वेळाने त्यांनी पुन्हा डोळे उघडले. त्यांना त्या पेटीचा भूतकाळ समजला होता. त्या वेताळिकेला जवळपास 400 वर्षांपूर्वी एका तांत्रिकाने सिद्ध केलेली. त्यासाठी त्याने पैंजणाचा वापर केलेला. एक पैंजण तिच्या पायात असायचा आणि दुसरे पैंजण त्या तांत्रिकाकडे. ज्याच्याकडे ते पैंजण असेल ती व्यक्ती सांगेल ते ती ऐकायची. एक दिवस होडीमधून प्रवास करताना त्या होडीचा अपघात झाला. त्यावेळी त्याने ते पैंजण हरवू नये म्हणून त्या पेटीमध्ये ठेवले. ती होडी बुडाली, त्याचसोबत ही पेटी देखील बुडाली. नंतर केव्हा तरी ती पेटी समुद्राच्या पाण्यासोबत खाडीमध्ये आली आणि गाळात अडकून राहिली. एकदंत, पण तुमच्या कसं लक्षात आले ती वेताळी का आहे ते? दामोदर यांनी विचारले. तिच्याबद्दल मी वाचले होते. एकूणच तिच्या रूपावरून मला कल्पना आलेली. तिला रोखायला श्री बाला त्रिपूर सुंदरीचे आवाहन करावे लागेल हे देखील मला माहिती होतं. श्री बाला त्रिपूर सुंदरी काय प्रकार आहे? ज्या 10 महाविद्या आहेत त्या तिसरी आहे महाविद्या भगवती षोडशी. तिची 3 रूपे आहेत, श्री बाला त्रिपूर सुंदरी, श्री षोडशिया महात्रिपूर सुंदरी आणि श्री ललिता त्रिपूर सुंदरी. यात 8 वर्षांच्या मुलीच्या रूपात श्री बाला त्रिपूर सुंदरी असते. मी जमिनीवर श्रीयंत्र आणि श्रीचक्र आखून तिचे आवाहन केले, कारण वेताळीका नाश तीच शक्ती करू शकते. तुम्ही आम्हाला खूप मोठ्या संकटामधून वाचवलं एकदंत, कसं आभार मानू तुमचे. योग्य वय झालं की नितीन आणि दीपिकाचे लग्न लावून द्या, बस झालं इतकंच. बाकी अशा शक्तींचा सामना हे तर माझं काम आहे. एकदंत यांनी पुन्हा एका वेगळ्या शक्तीचा सामना केला होता. त्यांचा पुण्याकडे परतीचा प्रवास सुरू झालेला, पण आपला एकदंत यांच्या सोबतचा प्रवास तसाच सुरू आहे अज्ञाताच्या दिशेने. एक नवीन चॅनल ओपन करत आहे, त्यावर तुम्हाला अॅनिमेटेड हॉरर स्टोरीज पाहायला मिळतील. त्या चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा. आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.